दो ब्लॉक है कि नहीं? बघा आता एक अंश छेद दोन किती छेद आहे? दोन. मग दोन कलर घ्यायचे आपण. का दोन कलर घेतला? तर एक कलर आपल्याला कॉमन ठेवायचा आहे दोन्ही अपूर्णांकासाठी. मग एक अंश छेद दोन सहा अपूर्णांके एक अंश छेद दोन हा कलर लक्षात ठेवायचा. एक आणि दोन. आणि पुढचा कुठला आहे? दोन अंश छेद पाच. पाच आहे की नाही? मग आपण काय करायचं? निळा कॉमन ठेवलाय आणि पिवळे दोन वर घेतलंय. एक दोन तीन चार पाच निळा कॉमन ठेवलाय तो जास्त घेतलाय. आता काय करायचे? हे दोन्हींचे आपण काय करायचे? समान होतात का बघायचंय. झालंय का रे समान? झालंय समान? मग आपण काय करायचं? समान करत जायचं. मी तर हा एक जोडला. क्रम आपला बदलायचा नाही. निळा हिरवा. झाले का समान? मग अजून मी जोडला निळा आणि हिरवा. झाला का समान? नाही. आता हा मोठा झाला आणि हा छोटा झाला आहे की नाही? मग आपण काय करूया? ह्याला जोडूया. आपण हाच क्रम पाचच घ्यायचे. बघा काय का? एक दोन तीन चार पाच. खाली निळा वरती पिवळा. बघा बर आता काय झाला? हा लहान झाला की नाही? मग हा लहान झाला त्याच क्रमाने आपण जोडायचंय. बघा बर अजून लहान आहे. मग मी अजून एक जोडला. झाले समान? बघा बर दोन्ही समान झाले. दोन्ही काय झाले? समान झाले. आपला निळा रंग काय आहे दोन्ही मध्ये की नाही? मग हा कुठला होता रे अपूर्णांक? दुसरा रंग काय करायचा? मोजूया. एक दोन तीन चार पाच. हिरवा रंग किती आहे? पाच. ह्या अपूर्णांकाची ही किंमत आली पाच. आता पुढचा निळा रंग काय करायचा? सोडून द्यायचा. पिवळा रंग मोजा. एक दोन तीन चार. बघा बरं आता चार मोठे का पाच मोठे? पाच. आपण चिन्ह दिलीया. मग कुठला अपूर्णांक मोठा झाला? एक अंश दोन छेद. बघा पाच एक पाच दे दुने चार. आले लक्षात कुठला अपूर्णांक आपला मोठा झाला? एक अंश दोन. हे ज्या ह्या साधनाने आपल्याला लगेच कळलं की नाही कुठला मोठा आणि कुठला छोटा? हो. पुढचं कधी सोडवणार? हो.